निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती आता जुगार होऊन बसली आहे, तर कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटांना आता शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतंय। शेतकरी हा पराभूत होतोय। एकदा निसर्गाची सटकली की बाजारात लाखमोलाचं विकलं जाणारं पीक ही मातीमोल होऊन बसतं। या पिकाला योग्य भाव न मिळाल्यामुळे कवडीमोल भावाने पीक विकलं जातं। परंतु या सर्व गोष्टींना शेतकरी राजी असून देखील अचानक हातातोंडाशी आलेला घास निसर्गाकडून हिरवला जातोय। आपण पाहूया स्टार 24 फास्ट न्यूज वर येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी पाटोदा येथील पिकांच्या नुकसानीची पाहणी। येवल्याचे आमदार छगनराव भुजबळ यांनी याचा आढावा घेतलाय। माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांच्याकडून मुखेड शिरसगाव पाटोदा या परिसरातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात आली, तर शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करा अशा सूचना यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आले। राज्य शासनाने नुकसानग्रस्तांना तातडीने भरीव मदत द्यावी अशी मागणी आमदार छगनराव भुजबळ यांनी केली। नाशिक जिल्ह्यासह येवला तालुक्यातील काही भागात ढग फुटी सदृश्य पाऊस झाल्याने सुमारे 3,500 हेक्टरवरील शेती पिकाचं नुकसान झालंय। त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे रस्ते उद्ध्वस्त झाले, शाळेच्या इमारती तसेच घरांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या सर्वांना शासनाने तातडीने भरीव मदत देऊन दिलासा द्यावा अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांनी केली। यावेळी त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधलाय। राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले, नाशिकमध्ये देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, याबाबत आपण जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करून तातडीने पंचनामे करू अहवाल शासनाला सादर करण्याबाबत चर्चा केली। त्याचबरोबर नुकसानग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आले। पावसाळी अधिवेशनामध्ये देखील नुकसानग्रस्तांना अधिक मदत तातडीने मिळण्याची मागणी करणार असल्याचंही यावेळी छगनराव भुजबळ यांनी सांगितलंय। अतिवृष्टीमुळे 12 गावांमधील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचं नुकसान झालंय। अद्यापही शेतात प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना तातडीने मदत देऊन दिलासा देण्याची आवश्यकता असल्याचं मतही यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांनी व्यक्त केलंय। खरा पाऊस आणखी पुढेच आहे, ती एक भीती मनामध्ये आहे आणि अशा वेळेला जे आहे, मी कलेक्टरना सुद्धा ताबडतोब फोन केले होते। त्यांनी जे आहे आमच्या रेव्हेन्यू अधिकाऱ्यांना ताबडतोब कळवलं, कृषी अधिकाऱ्यांच्या मार्फत जे आहेत आम्ही त्याच वेळेला सगळ्यांची जी आहे माहिती गोळा केलेली आहे, पंचनामे केलेले आहेत। तर साधारणपणे 3,500 हेक्टरपेक्षाही जास्त नुकसान, 3,000 हेक्टरपेक्षाही जास्त नुकसान मला संभवतं आहे इथे, अर्थात त्याची एकूण जो आहे तो माहिती आता गोळा होईल। आता एवढंच आहे की या शेतकऱ्यांना ताबडतोब दिलासा दिला गेला पाहिजे। ॲक्च्युअल काही ना काहीतरी जे आहे आर्थिक मदत हातात पडली पाहिजे, अर्थात तथा उद्या परवा 15 ऑगस्ट आहे आपला। स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रतिनिधी दीपक ढोकळे येवला। स्टार 24 फास्ट न्यूज।